बौनिबिनो सर्व या याासकीचे नावे मोगासो प्रणाम आज तिसवी कार्मेल बायबल क्लास 30th बायबल क्लास तुमका स्वागत आम्ही उत्पत्ती पुस्तकाच्या सोव्या अध्ययेंत असा कालच्या क्लासिचो मोटवो उडास हाटसो जाल्यार हो सवो अध्यायी बुर्तुगलाक एक प्रस्ताव कशें आसा म्हळ्यार देवान कित्याक ही पृथ्वी नाश केली कित्याक बुर्तुगल आयलो म्ह एक कारण हांगासर दाखोवन दिला दुसऱ्याने देवपूत आनी मनशांचो दुवो म्हळ्यार कोण या दोन शब्दांक आजचे तीन अर्थ विवर, थ्री इंटरप्रिटेशन्स आम्ही पळत तिथल्या आम्ही कालची क्लास रावली आता हंगसर पळया चौथी वळ फोर्थ वर्स त्या दिसांनी आणि उपरांती पृथ्वीचेर दैत्य असले कित्याक देवपुतू मनश्यांच्या दुवांसंगी एकवटून तांकां भुरगीं जल्मली पुरातन काळाचे बोलवंत वीर नावादीक मोनीस हे आता हंगासर पळया फूट नोटार किती बरं पळया बायबलाच्या बरयलां पळया पुरातन काळार दैत्य वा राक्षोस आसले आणि देवांचे पूत या संसारातल्या एक एकवटून ते जल्मल्ले मुली पातयनी उदे तिच्या गावांनी विस्तार कुळांत सोडून येताले त्या वैटाविषयी उलयतना असली एक काणी हांगासर वापरली आता बाईबलात हे कित्याक बरयलां म्हूण हांगासर सांगला म्हळ्यार बाईबल बरयल्ल्या काळार सर असले आसले असले आमी दैत्य म्हणटा वा रास म्हणटा आता हे कशे या संसारात आयले हा का कारण तें कारण सांगचे खातीर हांगासर सांगला पळया असल्या मनशाऊन वायट आले म्हण असल्या तावन वायट आयले जाल्यार ते मनीस खंय तावन आयले त्या देख न हंगर सांगला पळया देवपूत मनशाच्या दुवासंगी एकवटून तांका ही भरगी जन्मली म्हण आता स्पष्ट झाले मग ओके आणि विवर कालवेत्यानं वाचतना एक विवर असो मेळो म्हाका किती की पळया पळया दोन तोटांत देवां सोरपाक शिराप घालो मनशाकी ताणें ये दोन तोटे भायर बाहेर आयलो पूण मनशा कुळाक एक सोडवणदार बसयलो तो सोडवंदार मनशाच्या संततेाऊनच जन्मून आमकां तो कळीत असा कोण पूण तांकां पण कलार कळीत ना आता सैतनाक ही कोबर मेळिल्ली मनशाच्या वंशतांसू एक सोडवंदार जल्मून येऊसो असा म्हणून आता सोडवंदार जल्मून येणार ती संतत नितळ असूक निष्कळंक असूक पातक असू नजो तसे सोडले जर सैतांचव त्या देखून तो किं करता नितळ आणि पवित्र असली ही मनशाची संतत थ, आम्ही म्हणजे शेताची वंशाबळ ते दुस्पटावंक ते वाईट करूक को, आणि तांचे मोदे पातळ हाडूक हो सैतान प्रयत्न करता कसे करतलो त्या देखून ताच्या पिळगेच्या म्हणजे देवाविरोध उपराटलेल्या मनशांक तो या बऱ्या संततीच्या मनशासंगी लग्न जाऊक प्रयत्न करता आणि हांचे मध्ये लग्न हाडचे मुखांतर तांकां जन्मल्ली ती भुरगीं देवा विरोध उपराडतात सैतान म्हळ्यार हांगा देवा विरोध उपराटलो आणि ताचे ताऊन येऊची पिळगी देवा विरोध उप्राटची या देवा विरोध उप्राटच्या पिळगेक आणि देवा सांगता चलच्या पिळगेमध्ये आता कितें जाता संपर्क येता आणि असे मनशा पळ वाईट वाटेन ओडूंक तो प्रयत्न करता हवे हाचे पहिले तुमकां सांगला की ना कळित ना सैतानाथनू आम्ही शिकजी जाल्लो एक बरो गुण म्हळ्यार हो तो पर्सिव्हिर दृढ प्रयत्न कितें केल्यार तो सोडना तासो उद्देश जारी जाता म्हणसर तो निदान पण आम्ही कितें करता हुँ? इल्लें जायना म्हणलेंच इल्ली सलवनी मेळ्ळी म्हणलेंच आमी सोडणं सोडटा आणि म्हज्यान जैतन सोडणं सैतान सोडणं तितले त्याचे दृढ प्रयत्न आता मुखार आमी याच्या पहिले पाटी येवया पाटी येवया पाट ये किती म्हणजे हांगासर आणि एक वोळ आसा मोदंत एक वोळ आसा ती आसा व स्त्री तिसरी ओळ ते सर्वेस्पर म्हणालो तेद्दना या संसारात खेपण चढ ते असा वेळार तो म्हणालो मोजो स्वास मनशातही शाश्वत उरव नजो कित्याक तो विनाशी कुडीसो ह्या फुडे तू एकशे वीस प्रास चड जायना ये आता देव म्हणटा मनशान आणि लांब काळजी होऊ ना सड म्हळ्यार कितले

तं थो अत्म्यान देवसोत्मो देवातमो ता तंका लंब आऊक इट वॉज नॉट फ्लैश दैट प्रोलॉंग द लाइव ऑफ द राइटियस लाइन ऑफ द प्रॉमिस सीड बट इट वॉज द स्पिरिट ऑफ गॉड दैट गिव देम अनयूजल लॉन्ग लाइव के पैले समझे दुसरी गजल पढ़े आणि मुखार पळ थंयसर मनशाचे आवक उणे नियम पुस्तक आमी वाचले जाल्यार बूक ऑफ न्युट्रॉनॉमी चाप्टर थर्टी फोर वर्ड्स सेवन थंयसर कितें जाता गे मोई जे एकशे वीस वर्सां प्रायर मरता मोजस डाईस एट ऑर एट दी एज ऑफ हंड्रेड ॲन्ड ट्वेंटी आतां देवान अंगा मनशचे आवक वन ट्वेंटीक उणे करी म्हणून सांगला आता या उतरचे दोन नमुनेचे अर्थ विवर आम्ही समजून घेऊयात वा टू इंटरप्रिटेशन्स किती म्हणजे या गडिता उपरांत मनशाचे आवक वन ट्वेंटी वर्सांच उरली म्हणून आणि ताका एक निदर्शन असा मोजीस डायड एट दी एज हंड्रेड ॲन्ड ट्वेंटी म्हणून आता

कित्या कशे सांगलां गे म्हळ्यार फोर्टी फोर्टी वर्सां इंटू थ्री किती झाली हंड्रेड एंड ट्वेंटी जाली फोर्टी वर्सां झाली फोटी वर्सांत जोना प्रावधेच्या पुस्तकात वाचचे प्रमाणे निनीवेच्या लोकांक जिनी बदलूंक चाळीस दीस दिल्ले सो त्या चाळीस दिसात फॉटी इयर्स आनी फोटी इन्टू थ्री म्हळ्यार ती दोड्या मापान देवो या मनशांक आपणाची जिणी बदलूक अवकाश करण दि आता एक दोघा सांतांनी या विषयान किती सांगला म्हणून हा तुमक आशेता ए ऐफ्रहिम सा ए फ्रहिम आणि सा जेरोम हांनी किती सांगला पळया ते म्हणतात ते हंड्रेड अँड ट्वेंटी फाय ट्वेंटी इयर्स हंड्रेड अँड ट्वेंटी इयर्स एक जिणी बदलूक अवकाश करून दिल्लो म्हणून त्यांच्यात उत्तरांनी हा सांगता हा दीस जनरेशन वील नॉट लीव नाईन हंड्रेड इयर्स लाईक द प्रिव्हियस जनरेशन्स पहिले लांब आवक असल्या मोनशाबोरी या मुकली पिळगी जिवची ना फॉर इट इज फ्लॅश अँड इट्स डेज आर फिल्ड विथ द डीड्स ऑफ फ्लॅश कित्याक म्हणजे या नव्या वंशांत या नव्या भूग्यांतही कुडीच्यो ओढणो कुडीच्यो आशा कुडीची अभिलाषा चढ असा त्यांचे ती अतमो उणो काम करता त्या देखून तांकां लांब अवकू मेळचे ना देफोर द डेज विल बी हंड्रेड अँड ट्वेंटी इयर्स इफ दे रिपेंट ड्युरिंग दिस टायम दे वील बी सेवड फ्रॉम द रॉथ देट इज अबाउट टू कम अपॉन देम सो या हंड्रेड अँड ट्वेंटी वर्सांनी जर ताने जिनी बदलली ज्यार येऊकाशच्या बुडतुगल तांकां रक्षण मेळटलें ग्रेस ग्रांटेड वन हंड्रेड अँड ट्वेंटी इयर्स फॉर रिपेंटन्स टू ए जनरेशन दॅट एकंग टू जस्टीस वॉज नॉट वर्दी ऑफ रिपेंटन्स ही कुळी जे या बोऱ्या आनी वायटाच्या मेळी ताऊन जन्मली भरगी ती देवाच्या बोगसण्याक योग्य नाही ज्यारी देव ही एक कृपा कृपा म्हणजे हो एक अवकाश दिता जिणी बदलूचे खातीर म्हणून या प्रतीक प्रती सा ए रेमन सांगलेले ह्या उत्पत्ती पुस्तकच्या पुस्तकाचेर कमेंट्री वा दिता आसतना आता San Jerome San Jerome. Furthermore, God may seem to be cruel in that he had not given to sinners a place for repentance, he added, but their days will be 120 years. That is, they will have 120 years to do repentance. Animukartanka, 120 years It is not therefore that human life was contracted. To 120 years, as many wrongly assert, but that 120 years were given to that generation for repentance, since indeed we find that after the flood Abraham lived 175 years, and others more than 20 and sorry, 200 and 300 years. At the Jerome Auku 120 years une killeni kite हाचे उपरांत आमी पळत आब्रहामो हंड्रेड एंड सेवेंटी फायव्ह इयर्स जल्मलो ताचे उपरांत हेर थोडे त्याच्याक चढ जी आसात म्हळ्यार ही हंड्रेड एंड ट्वेंटी इयर्स या कुळयेक वा या भुरग्यांक जिणी बदलू दिल्लो अवकाश त्या मनशाच्या विशींत उलयना म्हणून तांणी सांगचे ते जावन आसा कितें असो मुगा भोवण निबडणू एक विषय आम्ही दौरचे म्हणजे देव तक्षण तक्षिण शिक्षा दाडना बायबलातली खची गडीता तुम्ही घेतल्या रे देव तक्षीण शिक्षा दाडना पण तो जीणी बदलूक एक अवकाश द जिणी बदलूक एक अवकाश देत आणि या संदर्भात तो जिनी बदलता जाय मनीस जिणी बदलता जाल्यार देवो त्या मनशाक दाडूंको येऊ ताका माफी दिता। तुमकां एक उदाहरण हांव सांगतां जेरेमायेचे ग्रंथ बुक ऑफ जेरेमाया चाप्टर एटीन वर्स सेवेन टू एट पेज नंबर थावजंड फोर हंड्रेड एन थर्टी फोर सेवेन टू एट हंगा बरयलां पळया ते वय तकलेर असा बायबला थोडे फवटी हा एका राष्ट्राक वा राज्याक हुमटून काढतो शेवटीतलं आणि तसं नाश करतो म्हणून परघडता पण हावे बेष्टावनी दिले ते राष्ट्र वाईटा पाठ करीत ज्यार त्या राष्ट्राक हावे करू जाई म्हणून येऊ जिल्ल्या त्या वाईटाविषयी हा सूर नि लो। निनिव्याच्या लोकांत असेच घडले केदना देव जिणी बदलूंक दिल्लो अवकाश मनीस बऱ्यान गळशिता जाल्यार त्या मनशांचेर ताने हाडूक चिंतिल्लें ते खरग तो हाडनासतना तांकां राखता आणि तांचेर आपण सो मोग तो वत्ता म्हणून आमी हंगासर समजून घेचे आता मुखार आमी पळयलें जाल्यार मुखार या पांचवी बोळ पृथ्वीचेर मनुष्याचे कोटेपण सोडून येताले आणि ताच्या काळजांत कोटी चिंता शिवाय हे कितीच गोळनातले म्हणून सर्वेस्परां पळले पळया देवान हाचे पहिले मनशाक पळले ताणें रचलेल्या सृश्टेक पळले उत्पत्ती पुस्तकाच्या पहिल्या अध्ययन दुसऱ्या आमी आम्ही प्रमाणें आणि ते कितें जालें गे म्हळ्यार देवान सक्कड रचले ताणें पळयलें आणि ताका तें बरें दिसले पूण आतां किती पळयता देव आता सगळ्यांनी खोटेपण पळयता सगळ्यांनी खोटेपण पळता एक एकल्याक सोडल्यार सगळ्यांनी खोटेपण आसा, आसा। मुखार आमी पळोवया मुखे मोनश्याक रोचलो म्हणून सर्वेस्पर सूर सुरलो आणि आपल्या काळजातो कोलव मनशाक रोचलो म्हणून सर्वेस्पोर सूर सुरलो आणि आपल्या काळजातो कोलवड भाऊ न आणि बहिण हांगासर पळया सैतान कसे ताची मिश गावन ताची डाळसी जैते असा म्हणून म्हणजे तसं उद्देश जारी करते असा म्हणजे मोनशा कुळात दुस्पटाऊकू त्यां बस्ट करूंक तो प्रयत्न चालू करते असा त्या हांगा सांगला पळ या पंचबागळे पृथ्वीचे मनशाचे कोटेपण सोडून येताले आणि त्याच्या काळजात कोटी चिन्हा शिवाय हेर कितेंच गोळा नातले एका रितीनं तो जैते येऊन जाते असा पण त्याचे जैत ते टेम्पोररी ते आम्ही आता या नोयेच्या काळाविषयी जेजून सांगलेले एक उतर असा खे असा ते माते वसो वांजेल चाप्टर ट्वेंटी फोर वर्स थर्टी सेव्हन मॅथ्यू चाप्टर ट्वेंटी फोर वर्स थर्टी सेव्हन पळया <laughs> जसे नोयेच्या काळार घडले तसेच मनुष्यपूत येतोलो त्या काळारही घडतले असे बुर्तुगालाच्या आदल्या दिसांनी नोये तारवांत रिगलो त्या दिसपर्यंत लोक खातालो पियेतालो लग्न जातालो आणि लग्न दितालो जे दि दुसऱ्यान येऊच्या पहिले संसाराची परिस्थिती कशे कालार कालात असे जातेले म्हणून एक्सप्लोरिंग पॉप्युलेशन जनसंख्या सोडतो असा पण सिक्स वन पृथ्वीचे मनशांची जनसंख्या सोडली पॉप्युलेशन एक्सप्लोजन सेक्शुअल पबोशन सिक्स टू देवपुतांक आणि मनशां दुवांक लग्न सेक्शुअल पबोशन मनशां दादल्या दादल्यामध्ये स्त्रिये मनशांनी मध्ये जाती जातीमध्ये लैंगिक संपर्क जोडचे सेक्शुअल पबोशन ताचे उपरांत डिमोनियक एक्टिविटी जेमोनिया सैतन्याचं कोर्ण आमचे आता असा नी ब्लॅक मॅजिक मागे कारोस्कोप हे जे त्याचे उपरांत मनशाच्या काळजात खोटेपण कॉन्स्टंट इवल इन द हार्ट ऑफ मॅन आणि व्हाईड स्प्रेड करप्शन अँड व्हायलंस सगळ्यांनी करप्शन पळया हंगा सिक्स लेवन पळया सगळं संसार देवाचे दिश्टीक म्हूण म्हणून दिसलो जुल तांतो तू बरवून गेले पळया कितलें कोटेपण बरला म्हणून आता कितें जाता हे न्हू देव सूर सुरलो ही ग्रीवड ही ग्रीवड सुर सुरे म्हणाऱ्या तुमक समजता ना बेजारा एक लाईट नोट बेजाराई एक लाईट नोट पणू सुरसुरे स्ट्रॉंग फिलींग स्ट्राँग फिलींग छ हाव कित्याक कसे केले गे म्हणून हा कित्याक हांका रचले गे म्हणून तसले एक चिंत्या तुम्ही वाटेर वेतासना एक बीक मागून असा आणि तुम्ही तिथे बिरमोत पावतात आणि ता का घालतात पण तुम्ही इल्ले मुखार वतना तो मनीस उठून नीट्य करून वेते असा ते सर ड्रामा केल आता तुम्ही दिल्ले पैसे इल्ले पैसे झाल्या तितले हे जायना पण ओढ पैसो जो जाल्यार कणी जाऊन सुर चुरतात की नाही त्या नमुने रे देव अंगा सूर चुरलो म्हणजे सांगू म्हणाऱ्या ते एक लाईट फिलींग नी इट्स अ स्ट्रॉंग फिलींग इट्स अ स्ट्रॉंग फिलींग आता भाऊ नी हांवें तुमकां तुमक थंसर सुरवे सांगलेले असा किती गे म्हणाले सृश्टेच्या हर एका दिसा देव ताणे रसिल्लें पळयता आनी तें पळयल्या उपरांत तो एक जजमेंट पास करता आणि कितें म्हणटा हो हे बरे म्हण आणि हांवें सांगले की आम्ही दीस दिस सांगता सुरू कर देवा सांगता आखेर करची आणि करत असताना जे की त्या दिसा आम्ही केला त्याचे वयर एक परीक्षा करायची एक्झामिनेशन ऑफ कॉन्शियन्स म्हणतो अंतस्करणाची जडती आणि त्या अंतस्करणाच्या जडते वेळार आम्ही एक सवाल जाय की जे आज कितें सक्कड केलां ते देवाक बरें दिस लागि ना जे किती आज हाव केलां

ताचे सुवे जनवरांक जीव दाळींक आणि अंतराळाच्या सुकण्यांक नाश करतलो तांकां रचली म्हणून मला सूतसुरे भोगतात भाऊ नभी नो हर एक दीस आम्ही आखेर आसतना देवाक मेसवचे बरे आम्ही सलजण नो देवाक सुरसुरे वा आमी येऊच्या नजो तेंत जिवंत त्या दिसचे काम पळव न मात्र हावे वाव आज बरं केला म्हणून सांगचे बघा देवानी तुवें आज बरें मका स्टीवन तुवें आज बरें केलां के कित्याक हांवें हाका संसारात हाडलो म्हणून देवाक चुरसुर अवकाश दिनाये बदलाक देवाक मका कृत्य पळून ताका संतोष जायचे सगळ्यांनी

उर्ल्यांनी उपयोग करूंक ना उरल्यांक हंड्रेड अँड ट्वेंटी इयर्स दिल्ली जाल्यार तांकां त्या कुर्पेचो गरज कितें म्हूण समजूंक ना ती कुरपा तांनी वापरूक ना पळय पळ मग भाऊ सुर्यो सदांय आसा सदांगी आतां सुर्याचो उजवाड आमच्या कुडा कुळाभीत येजे ज्यारे आमची आमी उक्ती दवरची कट काडिची तें ते न्हू बागलान धापून करटना घाली जाल्यार सुर्याची कुर उजवाड येना सूर्याचा उजवाड येना म्हणजे कशें येतलो म्हणजे खंयसर पातक असा ताच्या की सडीत मपान देवाची कुरपा असा पण त्या देवाच्या कुरपेक हा म्हज्या जिविता भितर येवंक अवकाश करून वा वाजे बगील काळजाचे बगील बंदूक केलं ज्यार मागे कुरपा कशी येते बगील फोण्णू देवाची कुरपा भितर येना हावे उकते केले जाल्यार मात्र देवाची कृपा येता सोरां मात्र बागील फोडण येऊचे देवाची कृपा बागील येना येणार त्या देखून मुघा भाऊ ने बो संसारात कितले खोटेपण असो संसारात कितले अन्नडपण असू हावे आणि तुवे त्या संसारात टूक वस जे म्हणून बदलाक हावे देवचे कृपे सांगत वशील पण या अध्यायंत प्रतीक जावन पांचव्या आणि सव्या अध्यायत दोघा समजल्या आणि हे दोघ व्यक्ती देवा सांगता प्रीती विश्वासान सरलेले कोण तो एकलो ए आणि एकलो नो ए संसारात कोटेपण असले ज्यारी थंसर प्रमाणिकपणान विश्वासीपणान हे दोघी जियेले आणि त्यादेकुन देवाचे साल्वसांव तां अनुभव करूक मेळले देखून आम्ही निराशी जायचे म्हणून आम्ही ಬುರ್ವೋ ಸು ಸಣಿಜೆ ನಾ ಅಭಿನ ಅಣಿ ಆಯ ಕ್ಲೇರ ಜಾನ್ ಆಯ್ಲಿ ಅಖ್ಯರಸ್ ಆ ಕಾ ವಿಷಯ ಸೊಡೆಯ ಹಾಂ ಪಳತಾ ಇವಾಯ ತುಮಕ ಸಾಗೂ पल्ल्याच्या क्लासीक प्रस्तावां देऊ का पल्ल्या आम्ही अन्य एक वांटो सुरू करता तो वांटो किती घे म्हणजे तो खं ताऊन खं सुरू जाता की चाप्टर सिक्स वर्स नसार पळले नाईंथ चाप्टर वर्स सेव्हनटीन हो एक वांटो हो एक वांटो नाईन सॅवन्टीन म्हणसर एक वांटो सिक्स चाप्टर सिक्स्थ चाप्टर नाईंथ वसताहू न

आता पवित्र पुस्तकांत पळयलें जाल्यार हो एक विषय आमक तवळ तवळ मेळटा पळोवंक मेळटा खा विषय क्रिएशन जजमेंट डिस्ट्रक्शन रिक्रिएशन सृश्टेचें रचन उपरांत झडती ताचे उपरांत नास आणि उपरांत नोवी रचना हे उत्पत्ती पुस्तकांत धरले जो जुआच्या जुआ केल्या उघडापणासर आमक मेळा फ्रॉम जेनेसिस टू रेवलेशन हो विषयी आमक मेळा क्रिएशन जजमेंट डिस्ट्रक्शन रिक्रिएशन ही एक सायकला बशेन सायकला भशेन हे सर्कल हे बुदलूनच असं त्या देखून ही तुमका सांगला सृष्टीच्या सुरवेर देवां रस जी आसा आणि थंसर बुक ऑफ रेव्हलेशन जो केले उघडापणा हा एक नवो आकाश आणि पृथ्वी रचतो म्हणून थंसर देव सांगता आणि हे आमक पळव मिळतं आता मुख्य अध्ययंती थंच दोळ देवान रचली सृष्टी संपूर्ण रितीन नाश नासा जाता नाश जावच्या पहिले तो एक जजमेंट पास करता कित्याक ही सृष्टी आणि मुखार कंटिन्यू करूक जायना देव दोरी लांब सोडटा वय पण एका अंतर दोरी लांब सोडूंक जायना पळया आम्ही चिंत्या गँग्रेन जालां जाल्यार पांयाक हाताक वा कुडीच्या खंयच्याय विसव्याक गँग्रेन जालां जाल्यार ते कितें करतात की म्हळ्यार दाकतेर सुरवेर वखद देतात आनी वखद दिवन दिवन एक हंताक पावता की तो पाय घे हात घे खाडीजेच जाता मागीर जाल्यार जिवाक जीवा आसा आनी आणि कितें करता दाखतेर म्हणटा आनी मुखार दवरूंक जायना आणि मुखार काढी घेत म्हणून गेल्या सुरवेच ऑपरेशनात सु, वरनात काही तसे एमर्जंसी असल्याच मात्र पण त्याच्या पहिले किती करतात वखदां जातात घेऊन प्रयत्न करतात तशीच देव हर प्रयत्न करता वखद देऊन इंजेक्शन देऊ गुळयो देऊ पण जायना मागीर दुसरी वाट ना थंसर नवी सृष्टी न सृश्टी सृष्टी जावन नवी सृष्टी जुल्मिव अवकास करणं देतात आणि हो विषय फाल्या थाऊन आणि मुकल्या दिसांनी आमकां वाचूक मेळटलो हर एका बुकांनी असा ते हर एका बायबलाच्या बुकांत ते आमकां वाचूक मेळटा ते हा तो विशय येतना आम्ही ते समजू प्रयत्न करया मुखार या आम्ही फाल्या तो अध्याय तो वांट सुरू सो येताना ते वाचून येऊचे प्रत तुम्ही वाचला म्हणून समजतो ज्या आणि एक तुम्ही वाचून येऊचे तर आता ही क्लास आखेर असताना एक मोठव मागणं दीस तुम्ही आमकां फोव केल्ले खातीर आम्ही तुका अर्गा दिता आईच्या दिसा तुझ्या उतरांचे नियाळ करू तुझ्या उतरांचे जाणवय आपणव आम्ही या क्लासीत भाग घेतला या एका विशेष देण्या खाती आमी तुका अर्घ देत संसारात कसे खोटेपण वाढले आणि या वरवी कशे मनशान तुझे मौन दुखैले म्हणून समजून घेतले आमचे ते आससो तो खोटो स्पिरित तुजे विरोध बसूंकूय आमकां प्रेरण दिते आसा आमच्या काळजाच्या दारार तो उबो रावोनू आमकां ग्रासूंकूय प्रयत्न करते आसा तुवें कांय नाक ह्या विशेन तर तेदुळूच जागो येयली आनी आतां आमकांय तूं जागो येता आसाय कांय ना भशेन आमी थाळणेक सापोर्ट नोये नो ए आनी ए नोका भशेन तुझ्या साळावळीत जिओक प्रिती विश्वासान तुझे संगी असूक आपण आधार दे धैर्य दे बेसव दी आयचो आई दीस आईच्या दिसा आमी करची सर्व कामां तुका मेसवूनची जावं दी तुका संतोश दिवची जावं दी आणि तें पळोवन तूं तू संतोष पोशे दी या क्लासीन भाग घेतलेल्या सगळ्यांक तुज्या कृपाळ आशीर्वादांनी बळ या आमच्या मिसवांत आमकां आदार देतल्या सगळ्यांक तुज्या बेसवांनी बळ तुका जावं स्तुती तुका जावं महिमा तुका जावं होगळप तुका जावं आराधन या मी मागता तुज्या पुता जेजूचे नावे आमेन देवाचो आशीर्वाद मागून घेयात सर पदवेदार देव बाप पूत आणि पवित्रत्मो तुमचे आपलो आशीर्वाद घालूं आमेन भवण आणि भहिणो हा फादर स्टिवन प्रिरेरा खरमिलेत याजक बेंगलोरत तुमका समेजता देव बरे करू म्हणतात या क्लासीत भाग घेतलेल्या खाति कंडी जाऊन देवाचा उतरची जाणवई तुम्ही ती जोडल्या हेरांक पाशार करा मॉल दिडीत वावंट काढिं तुमचा तुमच्या मोबाईलातून आणि एकल्याक फॉरवर्ड करा तांक हे बेसव फाव जम पहिले परत मेळा मोग असू फेसबुकार आमची कार्मेल बायबल क्लास म्हणून एक पेज असा आणि थंसर हा करता म्हणजे व्हिडिओ अपलोड करता मात्र न हर एका दिसा थंसर जे किती येऊळ शिकले त्या वयर एक क्विझ असा हर एका दिसा क्विज पोस्ट करता हा तुमक थंसर भाग घेऊक अवकाश देव बरे करू मोग असू फिळ्या बा बाय